स्पीड नहीं आना भैया, आली 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 मुड़ी आली, राजा ने सोने की मुड़ी अप्रतिम बनते हैं यदि गणपति महाकाल। नांगरणी स्पर्धेचा हा थरार अनुभवला संगमेश्वर वासियांनी। संगमेश्वर तालुक्यातील अंतरवली इथं भव्य जिल्हास्तरीय नांगरणी आणि भात लावणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळपासूनच स्पर्धास्थळ प्रेक्षकांनी भरून गेलं होतं। स्पर्धेसाठी ठराविक अंतर देण्यात आलं होतं। एका वेळी एक बैलजोडी मैदानावर धावत होती। ज्या जोडीनं कमी वेळात चिखल आणि पाण्यातून हे अंतर पार केलं त्याला विजयी घोषित करण्यात आलं। घाटी आणि गावठी अशा दोन्ही प्रकारातील जवळपास 70 बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या। या स्पर्धेचा उद्देश म्हणजे असाच आहे की तरुणांनी जे शेतीपासून बाहेर गेले त्या तरुणांना या शेतीमध्ये आकर्षित करण्यासाठी आमच्या गावातल्या गावकर असतील, मानकरी असतील, युवा सगळे पिढी असेल त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन या स्पर्धेचं एक चांगलं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। सातत्याने या स्पर्धेचं आयोजन होतं, परंतु या ग्रामीण गावामध्ये अशा प्रकारचे एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन त्यांनी एक संगतीने केलेलं आहे। प्रतिसाद या स्पर्धेसाठी खूप चांगला आहे। जिल्ह्याभरातून या स्पर्धेला स्पर्धक आलेले आहेत, त्याचप्रमाणे काही नामवंत जोड्यासुद्धा या स्पर्धेला येऊन टेकलेल्या आहेत। इथे साधारणतः गावठी गटामधून 30-35 व घाटी गटामधून या स्पर्धेमध्ये 2 गट आहेत। तर घाटी गटामध्ये 30-35 आणि गावठी गटामध्ये 30-35 जोड्या या स्पर्धेमध्ये जर शेतकरी जगला तसंच आपण सगळं जगता येईल ह्या उद्देशातून आम्ही सगळी आयोजन केलेले आहे। आणि शेतकरी हा शेतकरीच राहतो, त्याला त्याच्या पाठीमागे आपल्याला त्याच्या उत्तेजना त्याचा चांगले बैल सांभाळतो वगैरे, मग त्याच्या पाठीमागे कोण याच्या शाबासकीची किंवा थाप मारत नाही। आणि ह्या माध्यमातून शेतकरी ते आला आणि त्याच्या माध्यमातून त्याला हे सगळं दाखवतात आणि तो शेतकरी त्या उत्तेजना तर चांगल्या पद्धतीनं बैलाचे संगोपन करतो आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही शेतकरी शेती करतो आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी याच्यातून या प्रक्रियेत आल्यानंतर चांगल्या पद्धतीने शेती करावी हा याच्याला मूळ उद्देश आहे। शेतीचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केली जाते। या भागामध्ये दरवर्षी अशी स्पर्धा होते आणि दरवर्षी त्या स्पर्धेला उत्तम असा प्रतिसाद मिळतो। संगमेश्वरमधील नांगरणीची ही स्पर्धा संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात आता कौतुकाचा विषय बनत चालली आहे। मुश्ताक खान, माय कोकण, संगमेश्वर, रत्नागिरी। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा।